माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभा खासदारकीचे बक्षीस. ईव्हीएम घोटाळा व राम मंदिराचा निर्णय काँग्रेस भाजपाच्या पथ्यावर पडल्याने गोगोईवर मेहरबानी. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात MN महाराष्ट्र. ईव्हीएम घोटाळ्यातून तर वाचवलेच, तसेच व्हीव्हीपॅट 5% मोजण्याचा निर्णय देऊन राम मंदिराचा मुद्दा काँग्रेस व भाजपा या ब्राह्मणवादी पक्षांना फायदेशीर ठरवून दिल्याने माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभा खासदारकीचे बक्षीस देण्यात आले आहे. गोगोई यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेसाठी नामांकित केलं आहे. केंद्र सरकारने सायंकाळी उशिरा जारी केलेल्या पत्रकामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजपा एकमेकांना कसे पूरक काम करतात याचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारी ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा सुरू आहे. ईव्हीएम घोटाळ्याचा आवाज उठवण्याचे काम वामन मेश्राम यांनी केले आहे. या संदर्भात त्यांनी याचिकाही दाखल केल्या आहेत. दरम्यान दिनांक 8 ऑक्टोबर 2013 निकालात सर्वोच्च न्यायालयाने पॅरा नंबर 28 मध्ये म्हटले आहे की इनकेस ऑफ डिस्प्युट व्हीव्हीपॅटची 100% मॅन्युअल काउंटिंग व्हायला हवी, त्यामुळे ईव्हीएम घोटाळा पकडला जाऊ शकतो. परंतु व्हीव्हीपॅटची 100% मॅन्युअल काउंटिंग होऊ नये यासाठी फेब्रुवारी 2014 मध्ये काँग्रेसच्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 56C, 56D आणि 49MA असे नवीन नियम घुसळले. याविरोधात पुन्हा एकदा मेश्राम यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्याचवेळी देशातील 21 राजकीय पक्षांनी ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅटची 50% मोजणी करावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. एवढेच नव्हे तर मेश्राम यांची केस व 21 राजकीय पक्षांची केस क्लब करण्यात आली. त्याचवेळी दिनांक 8 एप्रिल 2019 रोजी तत्कालीन सरन्यायाधीश गोगोई यांनी 6 ओळीचा निर्णय दिला. 56C इट शाल कंटिन्यू असा तो निर्णय होता. हा निर्णय संविधान कलम क्रमांक 14 उल्लंघन होते. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे चेलमेश्वर व न्यायाधीश PB सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयाने 8 ऑक्टोबरच्या निकालावर ठाम राहायला हवे होते अशी प्रतिक्रिया दिली होती. 21 राजकीय पक्षांच्या याचिकेवर निर्णय देताना गोगोई यांनी 50% सोळाच, उलट व्हीव्हीपॅटची 5% गंती केली जाईल असे सांगितले. त्यामुळे 2019 लोकसभा निवडणूक जिंकण्याचा भाजपाचा मार्ग मोकळा झाला होता. त्याला सहकार्य काँग्रेसने केले होते. गोगोई यांनी असा निर्णय का दिला? तर त्याच कालावधीत त्यांच्यावर एका महिलेला पुढे करून लैंगिक अत्याचाराचे आरोप करायला लावण्यात आले. त्यामध्ये त्यांचा गुप्त समजोता होऊन गोगोई यांनी लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून स्वतःचा बचाव करण्यासाठी भाजपा व काँग्रेसच्या बाजूने 5% व्हीव्हीपॅटची गंती करण्याचा निर्णय दिला. एवढेच नव्हे तर राम मंदिर बाबरी मस्जिद संदर्भात गोगोई यांनी RSSच्या पारड्यात मत टाकले. त्यांनी एकतर्फी निर्णय देत दुसरी बाजू ऐकलीच नाही, कारण राम मंदिर बाबरी मस्जिद परिसरात जे आर्कोलॉजिकल पुरावे सापडत आहेत ते सर्व बुद्ध कालखंडातील आहेत. परंतु त्याची तपासणी न करता केवळ ब्राह्मणवादी लोकांसाठी हा निर्णय दिला गेला. त्यामुळे कदाचित हे सर्व लक्षात घेऊन गोगोई यांना राज्यसभा खासदारकीची बक्षिसी भाजपा सरकारने दिली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर असे व्हिडिओ बघण्याकरिता आपण MN महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचे बटन दाबा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जर आपण फेसबुकला बघत असाल तर MN महाराष्ट्र या फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.